रामधाम मनसर मधून निघाली जलदिंडी. जल है तो कल है, जल ही जीवन है, जल बचाओ असे जल जागृतीचे संदेश घेऊन ग्रामीण क्षेत्रात जलदिंडी जनजागृती करणार. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. भविष्याची चिंता न करता पाण्याची नासाडी सुरू आहे. लहान लहान प्रसंगातून कळत न कळत पाण्याचा अपव्यय होतो. अगदी साधारण काळजी घेतल्यास लाखो लिटर पाणी वाचवता येते. काटकसर करून पाण्याची बचत करणे, अपव्यय टाळणे, यासोबतच पावसाचे पाणी जमा करणे, अडविणे, जिरविणे आवश्यक आहे. छोटे छोटे प्रयोग करीत पाणी साठवणे सहज शक्य आहे. याकरिता जनजागृती आवश्यक आहे. आणि याच करिता रामधाम येथून गुरुवारला सकाळी 10 वाजता काढण्यात आलेल्या जलदिंडीला सुरुवात करण्यात आली. ही दिंडी 3 दिवसपर्यंत रामटेक तालुक्यातील गावात शाळेत जाऊन पाणी बचतीचे महत्व पटवून देणार आहे. गीत, पथनाट्य, संदेश, पत्रके यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. या उपक्रमाचे संयोजक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकशे आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी जोगेंद्र कट्यारे, कृषी मित्र श्री चाणेकर, चंद्रपाल चौकशे यांनी हिरवी झेंडी देऊन दिंडीला मार्गक्रमित केले. यावेळी वसंत डांबरे, सुनील रावत, लक्ष्मण उमाळे सहित स्वयंसेवक, जलमित्र, नागरिक उपस्थित होते. जलदिंडीला उत्साही प्रतिसाद मिळत आहे. महावॉईससाठी राजू कापसे, रामटेक, नागपूर. 350 गावात जाऊन लोकांना जागृत करतो आहे की बाबा रे, जल म्हणजे अमृत आहे आणि जल प्रत्येक पद्धतीने कसं वापरते याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करतो. यातून काय साध्य होईल असं आपल्याला वाटतं? यातून एक विषय प्रबोधन, हे प्रबोधन आहे आणि या प्रबोधनातून लोकांमध्ये जर जल वाचवण्याची, पाणी वाचवण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तर आज कॅनलद्वारे, नळाद्वारे, प्रत्येक गोष्टीद्वारे जे पाणी अपव्यय होते तसंच आम्ही लोकांना पाणी अडवा, पाणी जिरवा, वॉटर हार्वेस्टिंग या सगळ्या बाबत आम्ही माहिती देत आहोत. आणि जर ही सुधारणा झाली तर आज जे पाण्यासाठी आम्ही त्राही होत आहोत त्यातून आमची मुक्तता होणार आहे.